फुलपाखरू हा एक आकर्षक रंगाचा पंख असलेला एक कीटक आहे। फुलपाखराला डोके, पोट आणि छाती हे अवयव असतात। फुलपाखराला जोडीने पंख आणि मिशा असतात। फुलपाखरे मिशांनी वास घेतात तर पायाने चव ओळखतात। फुलपाखरू हा कीटक श्रेणीत येणारा प्राणी आहे जो वेगवेगळ्या रंगात आढळतो। त्याचे रंगीबेरंगी पंख आपल्याला त्याकडे आकर्षित करतात आणि आपल्याकडे हे सुंदर कीटक खूप आवडते। भारतात सुमारे 1500 विविध प्रजातींची फुलपाखरं आढळतात। फुलपाखरांचे आयुष्य खूपच कमी असते आणि ते फक्त 1 ते 2 आठवडे जगू शकतात। लहान कीटक असूनही फुलपाखरू ताशी 17 किलोमीटर वेगाने उडू शकते। मधमाशा आणि कुंकू प्रमाणे फुलपाखरे ही फुलांचा रस शोषतात। फुलपाखरू हा एक असा कीटक आहे जो थंड रक्ताचा प्राणी मानला जातो। फुलपाखरे भविष्य देखील पाहू शकतात। फुलपाखरे एक दिवस अगोदरच पुढच्या दिवसाच्या हवामानाचा अंदाज लावू शकतात। फुलपाखरू फुले पाने अन्न म्हणून खातात आणि बहुतेक फुलपाखरे शाकाहारी असतात। फुलपाखरांना अल्ट्राव्हायोलेट हे किरण दिसतात जे मानव पाहू शकत नाहीत आणि फुलपाखराच्या डोळ्यात 6000 लेन्स असतात। फुलपाखरे 3000 फूट उंचीपर्यंत उडू शकतात। फुलपाखराचे संपूर्ण जीवन 4 भागांमध्ये विभागलेले आहे ज्यामध्ये त्यांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश व फुलपाखरू या अवस्था असतात। जगातील सर्वात मोठ्या फुलपाखराचे नाव जायंट बर्ड विंग आहे। फुलपाखरे उभे राहून कोणतीही गोष्ट चाखतात कारण त्यांच्या पायात चव चखणारे सेन्सर आढळतात। फुलपाखरांनी अचूकतेवर प्रभुत्व मिळवले आहे। ते 100 किलोमीटर पर्यंतचा त्यांचा मार्ग न गमवता अचूकपणे त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतात। फुलपाखराला ऐकण्याची क्षमता नसते पण ते कंपन जाणवू शकते। जगात आढळणाऱ्या फुलपाखरांपैकी सर्वात मोठे फुलपाखरू 12 इंच आणि सर्वात लहान फुलपाखरू 1/2 इंच आहे असा हा फुलपाखरू।